घेराव घातलाय. तसेच गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने पगार दिला नसल्याचं समोर आलंय. महानगरपालिकेतर्फे कंत्राटी कामगारांचा पगार ज्या पद्धतीने ठेकेदार घेतात त्याच पद्धतीने कंत्राटी कामगारांना पगार मिळायला पाहिजे. मात्र कंत्राटी कामगारांना कमी पगारावर काम करावे लागत असून ठेकेदार कामगारांचा पगार सुद्धा वेळेवर देत नाही अशी परिस्थिती उल्हासनगर महापालिका मधील पाणी खात्यातील कामगारांची झाली आहे. राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व दुप्पट पद्धतीने वेतन देण्याचा आदेश जाहीर केलेला असताना सुद्धा उल्हासनगर पाणी खाते विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाहीये. त्यामुळे उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्रास्ताविक कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या वतीने महानगरपालिकेमध्ये मागणी केली. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी लवकरच ठेकेदार यांच्यासोबत चर्चा करून कामगारांना वेतन देण्यासाठी आदेश देऊ असे आश्वासन दिले अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईक कर्मचारी कल्याण महासंघाचे दीपक मांडवीय यांनी दिली आहे. प्रतिनिधी हरियाणाचं आधार न्यूज उल्हासनगर. आज उल्हासनगर महानगरपालिकेत आम्ही आलो होतो त्या अनुषंगाने आम्हाला आमचे जे वॉटर सप्लायचे जे स्टाफ आहे वॉलमॅन आहेत लाईनमॅन आहेत असे भरपूर स्टाफ आहे ते आम्हाला बाहेर भेटले. त्या अनुषंगाने आम्हाला कळालं की यांचा गेल्या 3 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे. तर मागच्या 2 महिन्यापूर्वी GP मध्ये पण हा विषय झालेला होता की किमान वेतन पगार या सगळ्या कामगारांना दिला पाहिजे शासनाच्या नियमाप्रमाणे. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे वॉटर सप्लायचा तो यांना 3 महिन्यातून पगार देत नाही आणि किमान वेतन देत नाही आहे. जर आज हेअरिंग होती त्यांची पण ती हेअरिंग असताना सुद्धा तो ठेकेदार मुद्दामून लेट आला आहे. आणि जर समजा 14 तारखेला वेळ दिलेली आहे आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेने यांना ठेकेदाराला, जर 14 तारखेला तो वेळेवर आला नाही आणि हेअरिंग झाली नाही तर पुढची जी परिस्थिती उद्भवेल त्या पूर्ण परिस्थितीला म्हणजे प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असेल. कारण की आतापर्यंत समजा आमचे कामगार भांडत होते, आता समजा जर यांना पगार मिळाला नाही आणि समजा या लोकांनी शहरातलं पाणी बंद केलं काय केलं त्या ठेकेदाराच्या चुकीमुळे पूर्ण शहर भोगेल. त्याच्यामुळे त्या शहराला त्रास न होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठेकेदाराला आपल्या पद्धतीने कायदे सबक शिकवेल. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा केंद्रीय अध्यक्ष आहे. पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी हे अत्यंत चांगले आहेत. त्यांचा 5 महिन्यापासून पगार झालेला नसला तरी अत्यंत संयमाने आणि माझ्या आदेशाने व माझ्या सहकार्याने ते प्रशासनाकडे आपले नम्र निवेदन देऊन त्यांनी प्रशासनाला वाचा फोडलेली आहे. सध्याचे जे कंत्राटदार आहे ढमडेरे यांनी अतिशय त्याला काय म्हणू आपण त्याला शब्दच नाही म्हणजे एखाद्या कामगारांचं चारित्र्य हनन करावं अशा प्रकारची त्यांची कृती आहे. प्रश्न साधा होता की शासनाच्या धोरणाप्रमाणे मिनिमम वेजेस देण्यात येणे त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं नाही. याच्यापूर्वी जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी मिनिमम वेतन वेजेसप्रमाणे वेतन दिलेले आहे, परंतु याची नियुक्ती फेब्रुवारीपासून झाली तेव्हापासून यांनी कामगारांची गडचेपी सुरू केलेली आहे. आमचं फक्त एवढंच मान्य होतं की मिनिमम वेतनप्रमाणे वेतन द्या आणि ज्या 8 कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांनी 5 ते 6 हजार रुपये कमी केलेले आहे तर त्यांना पूर्वीप्रमाणे वेतन देण्यात यावे एवढी साधी मागणी होती. या मागणीला ढमडेरे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे, परंतु आम्हाला आमचे आयुक्त साहेब यांनी आश्वासन दिलं की 14 तारखेला मी तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देतो आणि कामगारांची जेवढी काही देणी असतील मिनिमम वेतन वेजेसप्रमाणे त्यांना द्यायला सांगतो. आणि 14 तारखेला जी हिअरिंग होणार आहे तर ती शेवटची हिअरिंग होईल आणि त्यानंतर जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवीन कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देईल अशा प्रकारची आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत तर ही मागणी पूर्ण करतील आणि आमचं कर्मचाऱ्यांचं भवितव्य जे अंधारात आलेलं आहे ते उजेडात आणण्याचा प्रयत्न करतील असे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा विनंती करतो. आणि मी आमच्या कामगारांना एवढंच विनंती करतो की त्यांनी आता संयमाची भूमिका घ्यावी. 14 तारखेपर्यंत जर आपला निर्णय लागला नाही तर काय भूमिका घ्यायची ती आपण सर्व मिळून एकत्र एक ठराव करूया आणि त्याप्रमाणे आपण तसं निवेदन आपण महानगरपालिकेला देऊ. पाणी पुरवठा विभागातील जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना जे नवीन ठेकेदार आले ढमडेरे म्हणून ते वारंवार त्रास देत आहेत. त्यांचा पगार थांबवणे, त्यांच्या काही अडीअडचणी UEF वगैरे आहे ते पण थांबवणे, आता ESI वगैरे असे पुष्कळ ते बाबी आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी खूपच आता त्रास द्यायला सुरुवात केली आहे आणि यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना साकडे घातले होते. तर आयुक्त साहेबांनी आम्हाला हे दिलं आहे, आश्वासन दिलं आहे की 14 तारखेपर्यंत त्याचं काही ना काही आपण हे करू आपण. आणि ते कर्मचाऱ्यांचा जो पगार थांबवलेला आहे
तेही त्याला त्यांना द्यायला येईल असं आम्हाला आश्वासन दिले. तर आयुक्त साहेबांचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चालू असताना आमची टाळाटाळ केली जाते, परंतु आम्ही आता मनसेसोबत आहे. कास्ट ट्राईब युनियन आमची ती आहे कार्यरत आहे, परंतु आता आधार न्यूज यांच्या सहकार्यानं आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत. आणि 14 तारखेचं आश्वासन दिलेलं आहे, 14 तारीख मात्र गेल्यानंतर कामगारांचा अंत होईल, त्याला परिणाम मात्र शासन आणि प्रशासन बघून घेईल. म्हणूनच मी एक सांगतो, पाडो से टकराने वालों को तूफान कहते हैं, पाडो से टकराने वालों को तूफान कहते हैं और तूफानों से टकराने वालों को कामगार कहते हैं. शासनाने आणि प्रशासनाने दम देणे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला समजावून द्यावं, हे बाळकडू द्यावं. आणि 14 तारीख हा तुझा काळ ठरू नये आणि आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका ठेव, अन्यथा तुला भोगावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.